आपल्या सर्वांना माहिती आहे धनतेरसला खरेदी केली जाते। आता खूप जण विचारतात की धनतेरसला असं काय खरेदी करायचं की जेणेकरून आमच्या घरामध्ये वर्षानुवर्ष धनप्राप्ती होईल। आज याच विषयी मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे। बघा, ईश्वरी कधी पावन होतो आपल्याला, जेव्हा आपण प्रयत्नार्थी परमेश्वर, तुमचे कर्म, तुमचे विचार यानुसार। दिवाळी आली की 5 दिवस दिवाळी असते आणि सगळ्यात पहिले धनतेरस येते। धनतेरसला धनाची खरेदी केली जाते। पण सगळ्यांना शक्य आहे का? जर तुम्ही अंबानी टाटा बिरला असेल तर समोरचंही आहे का? नाही। म्हणून या दिवशी मग आपण छोट्या मोठ्या गोष्टी काय घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपल्या घरात कुबेर भगवान साक्षात राहतील, लक्ष्मी माता पैसे आपल्या घरामध्ये देईल आणि आपल्याला सुखसमृद्धी देईल। तर याविषयी मी बोलते। आपल्याला धनतेरसच्या दिवशी सगळ्यात आधी झाडू खरेदी करायचा आहे। झाडू छोटा घ्या, मोठा घ्या, झाडू हा आपल्या घराला क्लीन करतो आणि जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी माता विराजमान आहे। आता त्यानंतर काही मी छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे, याचं काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा आणि शांततेत बघायचा। काही जण पूर्ण बघत नाही आणि मला मेसेज करतात, म्हणून सांगते पूर्ण व्हिडिओ बघा। झाडू तर झालाय आपला। 2 नंबरला येईल आपल्याला काय करायचं आहे, धने। धने माहिती आहे ना आपल्या सगळ्यांना, आपण खातो धने, आपल्या घरी आणतो धने। आपल्याला खरेदी करायचे 10-20 रुपये, अर्धा पाव जितकं वाटते तेवढे धने विकत आणायचे। 2 नंबर विलायची आणायची। विलायची आपण खीरमध्ये वापरतो, चहामध्ये वापरतो। विलायची लक्ष्मी माताला अत्यंत प्रिय आहे आणि धने कुबेर भगवानांना। कुबेर भगवान धनावर बसलेले आहेत ना, मग धने आणि विलायची लक्ष्मी माता आपला शुक्र स्ट्रॉंग करते। 3 नंबर येते कवड्या। लक्ष्मी मातेची कोणतीही एक वस्तू म्हणजे त्यात कवड्या। तुम्ही पिवळी कवडी घ्या या साधीवाली कवडी घ्या, पांढरी, 7 घ्या। कोणी 5 घेतं, कोणी 9 घेतं, तुम्हाला जेवढ्या वाटतात तेवढा घ्या। त्यानंतर येतं हळकुंठ, पिवळ्या कलरचं हळकुंठ असतं ना, ते घ्यायचं आहे आपल्याला। 1 घ्या किंवा 2 घ्या, पण मिनिमम 2 घ्या। अशा प्रकारे आपल्याला ही सामग्री आणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सामग्री संध्याकाळी जेव्हा तुम्ही धनतेरसची पूजा करता, पूजा मांडणी करता कुबेर भगवानांची वगैरे, तिथं हे सगळी सामग्री आपल्याला ठेवायची आहे। ओम कुबेराय नमहा, ओम कुबेराय नमहा 21 वेळा म्हणायचं। 21 वेळा ओम महालक्ष्मी नमा, या प्रकारे तुम्हाला संध्याकाळी पूजा करायची आहे दिवे वगैरे लावून। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी पिवळ्या कलरचा एक कापड घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 1 रुपयाचा एक कॉईन टाकायचा आहे, एक नाणं टाकायचं आहे। त्याच्यामध्ये आपले धने, कवडी, हळकुंट, विलायची हे सगळं काही जाणार आहे, हे सामान। त्यानंतर हे पूर्ण पॅक करून हातामध्ये हिलिंग पॉवर खूप पॉझिटिव्ह म्हणून की हे कुबेर भगवान तुम्ही धनाचे देवते आहे, माझ्या घरामध्ये तुम्ही विराजमान राहा, याच प्रकारे धन बरसू द्या। तुमच्या तिजोरीमध्ये दुसऱ्या दिवशी ही पोटली ठेवून द्या, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील। या धनतेरसला या प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी ह्या खरेदी करा, खूप चांगले रिझल्ट येतील। तुम्ही करून तर बघा, त्याशिवाय तुम्हाला रिझल्ट येणार नाही।